क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या विद्यमाने जिल्हा क्रीडा परिषद बुलढाणा यांच्या वतीने मलकापुरातील लिभो चांडक विद्यालयाच्या प्रांगणावर विभागीय शालेय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेचा आज समारोप करण्यात आला। यावेळी मलकापूर विधानसभेचे आमदार राजेश यांनी युवकांना मार्गदर्शन केले। हे कथित केलेलंच आहे। मागच्या वर्षी आपण राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धा आपल्या मलकापुरात भरवल्या होत्या। जवळपास 2-3 दिवस त्या स्पर्धेचं आयोजन आपल्या मलकापुरात झालेलं होतं। अतिशय सुंदर नियोजन आणि सुंदर कार्यक्रम आपला त्यावेळेस झालेला आहे। खरोखरच मलकापूर शहर हे क्रीडाप्रेमी शहर आहे। खूप चांगला इतिहास या मलकापूर शहराला क्रीडाविषयी आहे। आठवण येते वसंतभाऊ साहूजींची, त्यांनी या शहराला खूप चांगलं वातावरण निर्माण करून दिलं। त्यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि आपण या क्रीडा संकुलाच्या माध्यमातून या 4 वर्षात क्रीडेची जोपासना झाली पाहिजे या दृष्टीने अनेक प्रयत्न केलेले आहेत। त्यातल्या त्यात वेट लिफ्टिंगसाठी आपण बरंचसं साहित्य उपलब्ध करून दिलेलं आहे। भविष्यात सुद्धा आपण आताच DPDC मधनं नाविन्यपूर्ण योजनेमधनं अजून एक सेट आपण मंजूर केलेला आहे। लगेचच 15 दिवसात तो सेट आपल्याला आपल्या क्रीडा संकुलला उपलब्ध होईल। आणि वेटलिफ्टिंग विषयी सांगायचं म्हटलं तर आपण कधीही कोणतीही आवश्यकता असली तर क्रीडाप्रेमींनी आम्हाला आमच्याशी संपर्क साधावा। एक तालुका क्रीडा अधिकारी आहे, सोळंके सर आहे, अजून तायडे साहेब आहेत, यांनी यांना कोणाशी संपर्क साधला तरी आणि संपूर्ण क्रीडा क्षेत्राचे काम करतात त्यांच्या पाठीशी निश्चितपणे उभा राहू असं मी आपल्याला सांगतो। आणि सगळ्यांना ज्यांनी यांना जे सिलेक्ट झाले त्यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा देतो। त्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत असंच यश संपादन करावं आणि पुढे नॅशनलसुद्धा खेळावं। आताच आशियाई स्पर्धा सुरू आहे। आशियाई स्पर्धेमध्ये आपल्या भारताचं फार चांगली कामगिरी आता आशियाई स्पर्धेत होत आहे। जवळपास 15-16 सुवर्णपदकं आपल्याला मिळालेली आहेत। मी त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि येणाऱ्या कार्यकाळात येणाऱ्या दिवसात आपल्या मलकापूरहून एखादा आशियाई स्पर्धाने नव्हे तर वर्ल्ड कपमध्ये आपण वेट लिफ्टिंगमध्ये सिलेक्ट झाले पाहिजे आणि या देशासाठी